नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या तलाठीभरची दोन हजार एकोणीस ची झालेल्या पेपरची सिरीज चालू आहे तर या अगोदर आपण दोन हजार एकोणीसची जवळपास झालेली जी पेपर होती त्यापैकी एकूण चौदा पेपर आपण कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण त्याचा सतरा जुलै दोन हजार एकोणीसचा सकाळच्या दहाच्या सतार्थी झालेला जो पेपर होता तो आपण पाहणार आहोत तर त्याच पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत तर या भाग एकमध्ये मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे जे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न आहेत तर ते कवर करणार आहोत तर आगामी येणार जी तुमची तर भरती परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न होतं आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पहा ते आजच्या आपल्या सतरा जुलै दोन हजार जो पेपर आहे तर त्याचा भाग एकमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर सतरा सात दोन हजार एकोणसा सकाळच्या शिफ्ट एकचा पेपर आहे तर तो पहिला जो प्रश्न आहे तर तो इंग्लिश ग्रामरशी संबंधित आहे काय आहे चूज द ऑप्शन दॅट हॅज दी करेक्ट स्पेलिंग तर खालीपैकी करेक्ट स्पेलिंग असलेला आपल्याला पर्याय निवडायचा आहे तर आता कंटिन्युअस आता कंटिन्यूचं स्पेलिंग काय असतं सी ओ एन टी आय एन ओ यू एस म्हणजे एन यू ओ यू एस असतं सी ओ एन टी आय एन यू यू एस कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस म्हणजे इथे सुरुवातीला ए दिले तर हे चुकीचं ठरतं त्याप्रमाणे यन ओ यू एस दिले हे देखील चुकीचं आहे या दे आणि इथे कॅन टी ए दिले हे देखील चुकीचं ठरतं पण ओ एन यू, टी यू, आहेस म्हणजे कंटिन्यूचं स्पेलिंग काय तर ऑप्शन सी मध्ये त्याचं आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कम्प्लीट गिवन सेंटेन्स मी खाली दिले वाक्य पूर्ण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य कलेक्टिव नाउनचा वापर करायचा तर कलेक्टिव नाउन म्हणजे त्याला आपण समूहदर्शक नाम म्हणतो डॅश डॅश वॉज मिसिंग फ्रॉम द क्वीन्स ज्वेल बॉक्स तर आता क्वीन्सचा जो ज्वेल म्हणजे त्याचा दागिन्यांचा जो बॉक्स होता तर त्याच्यातून काहीतरी मिसिंग आहे म्हणजे काहीतरी हारवलेलं दिसते तर त्याला आपण काय म्हणतो अ पीस ऑफ ज्वेलरी म्हणतो काय म्हणतो अ पीस ऑफ ज्वेलरी म्हणजे अ पीस ऑफ ज्वेलरी वॉज मिसिंग फ्रॉम द क्वीन्स ज्वेल बॉक्स म्हणजे त्या क्वीन्सच्या ज्वेल बॉक्स म्हणतो ज्वेलरीचा तुकडा जो आहे तर तो हारवलेला आहे असं आपण म्हणतो किंवा त्याला आपण दागिन्यांचा तुकडा देखील म्हणतो तो आहे क्वीनच्या ज्वेल बॉक्समधून म्हणजे अ पीस ऑफ ज्वेलरी ते अ ज्वेलरी येणार ना नाही ना ना किंवा अ कॅस्केट ऑफ ज्वेल्स येणार नाही ना किंवा वन आयटम ऑफ ज्वेल्स असं येणार नाही तर अ पीस ऑफ ज्वेलरी म्हणतो त्याला आपण वॉज गिवन मिसिंग वॉज मिसिंग फ्रॉम दी क्वीन ज्वेल बॉक्स म्हणजे ऑप्शन ए मध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स मी आता खाली एक वाक्य दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला योग्य आर्टिकलचा इथे वापर करायचा तर इथे काय आहे चूज दी अप्रूव्ह आता इथे काय डॅश डॅश यंग वुमन वॉज सॉफ्टली रिडिंग डॅशडॅश अ पोएम टू डॅश यंग चाइल्ड सिटिंग ऑन डॅश एअर तर आता काय म्हणतो आपण अ यंग वुमन म्हणतो कसली अ यंग वुमन म्हणजे एक तरुण स्त्री अ यंग वुमन वॉज सॉफ्टली रीडिंग म्हणजे ती काय एका मधुर आवाजात वाचत आहे तर काय दी पोयम म्हणतो आता आता सॉरी अपोएमचे येणार इथे अपोएम म्हणणार आपण म्हणजे एक कविता जी आहे तर ती एका मधुर आवाजात गात आहे यंग ऊ म्हण म्हणतो टू डॅश डॅश यंग चायल्ड काय म्हणतो आता इथे काय येणार द यंग चाइल्ड येणार आहे ते काय ना टू दि यंग चाईल्ड म्हणजे कोणासाठी तर ती त्या एका लहान मुलासाठी ती ती वाचत आहे एक सॉफ्ट आवाजामध्ये एक ती काहीतरी कविता वाचत आहे त्या लहान मुलासाठी सिटिंग ऑन दी चेअर येणार तर कशावर बसून चाइल्ड कशावर त्या चाल्ड चाइल्ड जो आहे तर तो त्या चेअरवरती बसलेला आहे तर त्याच्यासाठी ती जी तरुण स्त्री आहे तर ती याच्यासाठी म्हणजे मधुर आवाजामध्ये ती कविता म्हणत आहे म्हणतो आपण म्हणजे अ यंग वुमन वा सॉफ्टली रिडिंग अ पोयम टू दी यंग चाइल्ड सिटिंग ऑन दी चेअर म्हणजे कशामध्ये दिले आहे तर अ अ द अ अ द अ अँड द अ सॉरी अ अ द द ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता अ अ द द ऑप्शन चार ती सी जे आहे ते आपला ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्नचिन्हा जागी काय घ्यायला हवे का अक, का तर आता इथे e e एक इंग्लिश अंक मालिका दिली अक्षर मालिका आहे तर इथे काय घेतले सी नंतर इथे डी घेतलंय डी नंतर ई घेतलंय ई नंतर एफ घेतले तर पुढे काय आलं पाहिजे एफ नंतर जी आला पाहिजे त्यानंतर इथे एक्सच्या अगोदरचा डब्ल्यू घेतला डब्ल्यू च्या अगोदर फी घेतला आहे वीच्या अगोदरचा यू घेतला आहे यूच्या अगोदर काय असतं टी असतं टी नंतर यू असतो ना मग जी नंतर इथे टी यायला पाहिजे म्हणजे जी टी जी टी कशामध्ये ऑप्शन सी मध्ये दिला आहे ते तुम्ही पाहू शकता तर इथे प्रश्न प्रश्नचिन्हाचा आहे काय येईल तर जी टी येईल ऑप्शन सी जे आहे ते आपलं ऍन्सर असेल जी टी पुढील प्रश्न खालीपैकी कोणते रब्बी पीक आहे तर आता रब्बी पीक आणि खरीप पीक यामधला फरक काय आहे तर जे पावसाच्या शेतीवर म्हणजे पावसाच्या पाण्यावर जी पिके घेतली जातात म्हणजे पावसाच्या पाण्यावर जी अवलंबून पिके असतात म्हणजे जुलै जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये जी पेरणी केली जाते तर त्याला आपण खरीप पिके म्हणतो म्हणजे पावसाच्या पाण्यावरती ते पिके घेतली जातात आणि जे नंतर नोव्हेंबर डिसेंबर यामध्ये घेतली जातात व फेब्रुवारी मध्ये त्याची कापणी केली जाते तर त्याला आपण रब्बी पीक म्हणतो तर रब्बी पीक म्हणजे काय गहू एक प्रकारचं रब्बी पीक आहे पण ज्वारी ज्वारी कसं आहे तरी हे खरीप पीक आहे ज्वारी बाजरी पण गहू कसा आहे तरी एक रब्बी पीक मानलं जातं त्या त्याप्रमाणे आता तांदूळ कसा आहे पावसात घेतलं जातं खरीप पीक आहे सोयाबीन देखील खरीप पीक आहे पावसाळ्या पाण्यावर मका देखील खरीप पीक आहे पण मोहरी जे पीक आहे ते कसं आहे तर ते रब्बी प्रकारचं पीक मानलं जातं म्हणजे त्याला थंड हवामान लागतं रब्बी पीक आहे ते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल मोहरी जे आहे तर ते रब्बी पीक असेल ऑप्शन बी जे आहे ते आपला आन्सर असेल मोहरी पुढील प्रश्न मलेरिया आणि अतिसार हे टिंबटिंब ह्यामुळे होतात तर प्लाझमोडियम फायोवॅक्स या डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला मलेरिया होतो किंवा त्याला आपण हे उताप म्हणतो मराठीमध्ये मलेरियाला तर त्याचा म्हणजे कारक काय असतो तर प्रोटोजोआ असतो म्हणजे प्रोटोजोआ तर ह्या त्याचा कारक असतो मलेरिया आणि अत्यसार होण्यामागील म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल प्रोटोझोआ म्हणजे प्रोटोझोहामुळे मलेरिया आणि अतिसार हे होतात पुढील प्रश्न रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा तरी ते काय झालं चार सात तेरा तेवीस अडतीस एकोणसाठ तर पुढे काय तर ते चार आणि तीन किती सात असतं चार आणि तीन केले सात असतं आता सात आणि सहा सात आणि सहा पुढे तेरा केले आता तेरा आणि परत काय केले तेरा आणि दहा केले तेरा आणि दहा तेवीस आता तेवीस आणि अडतीसमध्ये कितीचा फरक आहे पंधराचा आहे म्हणजे पुढे पंधरा केले आहे तेवीस आणि पंधरा अडोतीस आता अडोतीसमध्ये पुढे काय केले तर ए पुढे सहा म्हणजे पुढे एकवीस ह्याच्यामध्ये किती अडतीस आणि म्हणजे एकवीसचा फरक आहे मग इथे एकवीसचा फरक असेल म्हणजे आता पुढची आहे ना आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन संख्यामध्ये तीनचा फरक आहे ह्या सहा आणि दहामध्ये इथे चारचा फरक आहे दहा आणि पंधरामध्ये या फरकामध्येच इथे पाचचा फरक आहे आणि इथे पंधरा आणि एकवीसमध्ये इथे सहाचा फरक आहे आता एकवीस आणि येणाऱ्या संख्यामध्ये सातचा फरक आहे आणि एकवीस सात किती अठ्ठावीस म्हणजे एकोणसाठ अधिक अठ्ठावीस केल्यावर आपल्याला काय मिळेल तर पुढची संख्या मिळेल आणि एकोणसाठ अधिक अठ्ठावीस जर केलं तर पुढे काय मिळतं तर सत्याऐंशी येतं तर कशामध्ये दिलं तर ते ऑप्शन ते सीमध्ये दिलेलं आहे म्हणजे पुढे येणारी संख्या सत्याऐंशी असेल ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल इथे सत्याऐंशी येतं रिकाम्या जागी पुढील प्रश्न सलग तीन समसंख्यांची बेरेज अठ्ठेचाळीस आहे आणि आहे आणि तर सर्वात लहान संख्या काय आपल्याला शोधायची म्हणजे आता सलग तीन संख्या आहेत एक मागे येणाऱ्या समसंख्या त्या तर त्यांची बेरीज अठ्ठेचाळीस दिली आहे तर त्यातली सर्वात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे तर कसं काढतो आपण हे तर आता इथे सलग तीन संख्यांची बेरीज दिली आहे अठ्ठेचाळीस तर त्यातली पहिली संख्या आपण काय करायची इथे एकचं मानायची आता पहिली संख्या आपण एकचं मानली तर आता दुसरी समसंख्या काय होणार समसंख्या दोनच्या फरकाने असतात मग दुसरी संख्या एक सा अधिक दोन येणार त्याप्रमाणे तिस सलग तिसरी आहे म्हणजे तिसरी संख्या काय येईल तर एक अधिक चार येणार मी त्यामध्ये दोन परत ॲड होणार एक एकशे अधिक दोनमध्ये म्हणजे ही तिसरी संख्या एक साधिक चार आली आता ह्या तिघांची म्हणजे सर्वांची बेरीज किती दिलेली आहे अठ्ठेचाळीस आहे असं दिलेलं आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो एक अधिक एक सा अधिक दोन अधिक एक सा अधिक चार बरोबर अठ्ठेचाळीस दिलेलं आहे म्हणजे एक सण एक सन एक सिती तीन एक स होतं अधिक हे चार, चार दोन सहा होतं मी तीन एक सा अधिक सहा बरोबर अठ्ठेचाळीस आलं मग हे तीन एक्साबरोबर हे अठ्ठेचाळीसमधून हे सहा तिकडे गेल्यावर वजा होतं म्हणजे तीन एक्साबरोबर हे बेचाळीस राहतं एक समोर काय तर हे तीन गुन्हा करत आहे तिकडे बेचाळीसला भागा करत जाईल म्हणजे एक बरोबर बेचाळीस भागिले तीन येईल म्हणजे एक्स बरोबर काय चौदा तरी बेचाळीस म्हणजे एक बरोबर काय आलं चौदा आलं ही बरोबर चौदा हे काय सर्वात लहान संख्या आपण मांडलेली म्हणजे पहिली संख्या मी सर्वात लहान संख्या आली म्हणजे एक्स बरोबर चौदा हे काय असेल तर आपलं अँसर असेल सर्वात लहान संख्या चौदा असेल म्हणजेच तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे तर सर्वात लहान संख्या काय असेल तर ती चौदा असेल पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यांमध्ये अंदाजे पंचावन्न टक्केहून अधिक प्रमाणात खालीपैकी कोणत्या प्रकारच्या वनांचे आच्छादन आढळते तर महाराष्ट्रातलं विचारलं आपल्या तर महाराष्ट्रामध्ये पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात कोणत्या प्रकारची वने आढळतात तर उष्ण कटिबंधीय कोरडी पानझडी वने आढळतात कसली कोरडी म्हणजे महाराष्ट्रात कसं आहे का पावसा म्हणजे का कुठे जास्त कुठे कमी असं प्रमाणात पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये म्हणजे उष्ण कटिबंधीय कोरडी पानझडी वने जे आहे तर ती पंचावन्न टक्केहून अधिक प्रमाणात भारत म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या आढळतात कसली उष्ण कटिबंधीय कोरडी पानझडी वने म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न चूज दी अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गेवन सेंटेस मी खाली आता हे जे वाक्य दिले त्यासाठी आप आपल्याला योग्य यो कंजक्शन म्हणजे उभ्या नवी हव्याचा वापर करायचा आहे तर इथे काय दिले ही डज नॉट स्पीक स्पॅनिश माहिती ती काय स्पॅनिश बोलू शकत नाही डॅश डश हिज वाईप डस पण काय त्याची वाईप बोलू शकते तर इथे आता पन येणार पनला आपण काय वापरतो बट वापरतो म्हणजे ही डज नॉट स्पीक स्पॅनिश बट हिज वाईप डस पण तिची वाईब बोलू शकते म्हणजे काय कशामध्ये दिले ऑप्शन बी मध्ये दिले ते आपले योग्य कंजेक्शन असेल ही डज नॉट स्पीक स्पॅनिश बट हिज वाईफ डस म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपला ऍन्सर असेल पुढील प्रश्न स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप साठी भारतीय संघाचा दूत म्हणून खालीपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे आता स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप साठी तर कोणाची तर मिथाली राज यांची त्या भारतीय संघाचा दूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे कोणाची मिथाली राज ह्या देखील आपल्या महिला क्रिकेटमधील अशा महिला टे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच मानल्या जातात त्या म्हणजे आपला जसा पुरुषांच्या मध्ये सचिन तेंडुलकर आहे तसा ती महिलांमध्ये जवळपास दहा हजारपेक्षा जास्त धावा आहे त्यांच्या ओडियामध्ये तसेच स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदस्य दूत म्हणून मिथाली राज यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पुढील वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा तर इथे काय झाले नरेची हा नर किती हीन केला तर आता नरेची हा नर किती हीन केला तर आपण काय करतो सुरुवातीला काय म्हणतो नरेची केला हीन किती नर असे येईल इथे काय येईल नरेची केला नर हीन किती नर म्हणजे नरेची केला हिन किती नर कशामध्ये दिले ऑप्शन एमध्ये दिले आणि शेवटे उद्गारवाचे चिन्ह दिले म्हणजे नरेची केला हिन किती नर असं याचं उद्गाराची वाक्य बने नरेची हा नर किती हे न केला तर नरेची केला हे न किती नरं हे त्याचं उद्गार्थी वाक्य असेल ऑप्शन एमध्ये दिले ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न एका व्यक्तीला पंचेचाळीस मिनिटामध्ये सहा किलोमीटर अंतर करायचे आहे म्हणजे एका व्यक्तीला काय तर सहा किलोमीटर अंतर जायचं आहे तर त्या सहा किलोमीटर जाण्यासाठी तिला पंचेचाळीस मिनिटाचा कालावधी लागतो जर त्याने एकूण वेळेच्या दोन तृतीयांशांश म्हणजे एकूण जी वेळ आहे तर त्याच्या दोन तृतीयांश वेळेमध्ये अर्धे अंतर कापले म्हणजे पंचेचाळीच्या दोन चे तीन तृतीयांश म्हणजे तेवढे दोन तृतीयांश जर केलं तर ते किती तीस मिनिट येतं तीस मिनिटात त्याने अर्धे अंतर कापले म्हणजे तीन किलोमीटर सहाच्या तीन म्हणजे अर्धे येतं तर शिल्लक वेळेमध्ये म्हणजे आता जेवढी वेळ शिल्लक राहिले पंधरा मिनिटामध्ये तर शिल्लक वेळेमध्ये त्याला उरलेलं अंतर किती असणार आहे तीन किलोमीटर म्हणजे ते तीन किलोमीटर उरलेल्या अंतर कापण्यासाठी त्याला उरलेल्या वेळेमध्ये किती वेग असायला हवा म्हणजे वेग काढायचा आहे नंतरचा तर कसं काढतो आपण हे तर आता इथे तुम्ही पाहू शकता एकूण अंतर सहा किलोमीटर दिलेला आहे एकूण वेळ किती त्याला पंचेस मिनिट लागतो सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तर त्या व्यक्तीने एकूण वेळेच्या दोनशे तीन वेळेमध्ये अर्धे अंतर कापले आता एकूण वेळ किती आहे पंचेचाळीस त्याच्या दोनशे तीन जर केलं गुणवले दोनशे तीन तीन एके तीन पंधरा तरी पंचे एक पंचेचाळीस आणि पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीस मिनटात त्यानं काय केलं तर अर्धे अंतर म्हणजे एकूण अंतर सहा आहे सहाच्या अर्धे म्हणजे सहाशे दोन म्हणजे तीन किलोमीटर अंतर त्यानं काय केलं आहे म्हणजे तीस मिनिटात कापलेलं आहे तर आता उरलेले अंतर काय असणार आहे मग सहामधून तीन गेले तीन राहिले आणि वेळ किती आहे या पंचाळीस मिनिट होती त्यातून तीस मिनिट गेले राहिले पंधरा मिनट पंधरा मिनटामध्ये त्याला काय करायचं जातात तीन किलोमीटर अंतर कापायचं आहे मग वेग बरोबर काय असतं अंतर भागिले वेळ अंतर आहे तीन किलोमीटर भागिले वेळ आहे पंधरा मिनिट आता मीटरचं आपल्याला तासामध्ये करायसाठी आपण त्याला साठने भागतो म्हणजे पंधरा भागीले साठ येणार त्यामुळे हे खालचं साठ आहे ते वरचं वर गुन्हा करत जाईल मी साठ गुणवले तीन भागीले पंधरा पंधरा एक की पंधरा पंधरा साठ आणि चार ते एकूण किती बारा म्हणजे बारा किलोमीटर प्रति तास हे काय असेल तर ते एकूण अंतर त्या म्हणजे जे त्याचा वेग असेल बारा किलोमीटर प्रति तास राहिलेलं अंतर कापण्यासाठीचा म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर बारा किलोमीटर प्रतितास कशामध्ये दिले ऑप्शन बीमध्ये दिले त्याचा आपला आन्सर असेल म्हणजे उर्वरित अंतर कापण्यासाठी त्याला त्याचा वेग काय असेल तर बारा किलोमीटर प्रतितास असेल ऑप्शन बी आपला ऍन्सर असेल पुढील प्रश्न काय आहे पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा तर आता कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला आपल्याला जिथे ओळखाय सांगितलेलं आहे तर काय दिले या परिसरात दुसरे नर वाघ बिबट्या रानकुत्री अशा शत्रूंचा धोका होतो तर इथे स्वल्प विराम वापरलेला आहे इथे देखील स्वर्पविराम वापरलेला आहे म्हणजे या परिसरात दुसरे नरवाघ बिबट्या रानकुत्री अशा शत्रूंचा धोका होता म्हणजे इथे कोणता स्वल्प विरामचा वापर केलेला आहे म्हणजे विरामचिन्ह काय असेल तर स्वल्प विराम ऑप्शन ए आपला अँसर असेल पुढे प्रश्न जगामधील सर्वात उंच पुतळा म्हणजे एकतेचा पुतळा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे एकशे ब्याऐंशी मीटर उंची आहे जवळपास त्याची म्हणजे कोणाचा आहे तर तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे एकतेचा पुतळा तर गुजरातच्या तो नर्मदा म्हणजे नर्मदा जिल्ह्यामधील म्हणजे नर्मदा नदीच काठी आहे तो आणि जिल्हा देखील नर्मदा आहे पण टिंबटिंब येथे स्थित आहे म्हणजे ठिकाण जे आहे तर त्याचं नाव काय आहे तर त्या ठिकाणाचं नाव आहे केवाडिया केवाडिया या ठिकाणी तो स्वात म्हणजे एकटेचा जो पुतळा आहे तर सर्वात मोठा जग असेल तर तो नर्मदा जिल्ह्याच्या नर्मदा नदीकाठी केवाडिया येथे स्थित आहे म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल केवाडिया पुढील प्रश्न आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट हॅज अ मिस्टेक इन कॅपिटलायझेशन ऑर पंक्च्युएशन म्हणजे इथे खाली कॅपिटल लेटरमध्ये किंवा पंक्च्युएशनमध्ये चुकी झाले दिले आपल्याला वाक्यने एवढा आहे तर इथे पहिलं वाक्य काय माय लिस्ट फेवरेट सीजन इज आता इथे विंटर दिले तर इथे डब्ल्यू कॅपिटल घेतले म्हणजे इथे डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता कि ते स्वल प्रोग्राम जरी दिला तरी पुढचं अक्षर म्हणजे कॅपिटल नसतं पण इथे फुलस्टॉप असा तर पुढचं आला असतं म्हणजे विंटर हे डब्ल्यू कॅपिटल दिले म्हणून तेच आपलं अँसर असणार आहे ऑप्शन ए चुकीचं दिलेलं आहे बाकी तीन जर वाक्य बघितली वुई विल बी व्हिजिटिंग द म्युझियम नेक्स्ट संडे तर हे देखील शेवटी फुलस्टॉप आहे बरोबर आहे डॉक्टर मीरा सरोड ॲज सेक्रिटी फ्रॉम द क्लब म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि हे वॉकड ऑल द वे होम ते वाक्य पूर्ण झाले फुलस्टॉप आहे परत एक वाक्य आहे ही द डोअर तिने डोअर झाकले मग हे देखील बरोबर वाक्य आहे म्हणजे पंक्च्युएशन नुसार तर बाकीचे जे ऑप्शन ए आहे तर ते चुकीचं आहे तर तिथे विंटर कॅपिटल दिले तर ते नसायला पाहिजे म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपला अँसर असेल माय लिस्ट फेवरेट सीझन इज विंटर म्हणजे ते डब्ल्यू कॅपिटल आहे ते चुकीचं ठरतं पुढील प्रश्न खालीपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते म्हणजे उतार धरीतून वाहणारे कोणती नदी आहे तर तापी नदी मधुतला मी तापती ता म्हटले जाते त्या नदी ना तापी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील नदी जी आहे ती उतार धरीतून वाहते ता नर्मदा तापी पण ह्या कशा आहेत नर्मदा तापी ता ह्या ता तर ता त्या पश्चिम वाहिनी नद्या त्या बाकी गोदावरी कृष्णा भीमा ह्या पूर्व वाहिनी नद्या त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे ते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न युविका मार्च दोन हजार एकोणीसमध्ये शाळेच्या मुलांसाठी टिंबटिंबद्वारे सुरू झालेला एक विशेष आउटरीच कार्यक्रम आहे तर युविका जो आहे तर तो शाळेच्या सा मुलांसाठीचा एक विशेष आउटरीच कार्यक्रम आहे जो की मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेला होता तर तो टिको कोणाद्वारे सुरू केलेला होता तर तो भारतीय अंतराळ अंतराळ संशोधन संस्थेद्वारे म्हणजे इस्रोद्वारे तो सुरू केलेला कार्यक्रम आहे म्हणजे एक विशेष आउटरीच कार्यक्रम आहे युविका मार्च दोन हजार एकवीस मध्ये शाळेच्या मुलांसाठी इस्रोने सुरू केला होता भारतीय अंतराळ संशोधन संस्थाद्वारे तसेच आत्ता जे आपलं जे चंद्रयान तीन जे पाठवण्यात आलेलं आहे तर ते कधी पाठवण्यात आलेलं आहे तर इस्रोद्वारे तर ते आंध्र प्रदेश श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अवत अवकाश केंद्रामधून ते तर कधी तर चौदा जुलैला पाठवण्यात आलेलं आहे चौदा जुलै दोन हजार तेवीसला आणि ते क कोणत्या दिवशी चंद्रावर म्हणजे ते म्हणजे सोडले जाणार आहे तर आता ते फिरत आहे चंद्राच्या कक्षा दिशेन पण ते तेवीस ऑगस्टला तिथे तेवीस किंवा चोवीस ऑगस्टला त्याची लँडिंग होणार आहे म्हणजे ते आत्ता सध्या ते, 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 ते मिशन चालू आहे आपलं भारताचं इस्रोचं हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढे प्रश्न भारताची पहिले दागिन्यांचे उद्यान म्हणजे ज्वेलरी पार्क टिंबटिंब येथे स्थापित आहे तर कुठे स्थापित आहे पहिला ज्वेलरी पार्क भारतातील तर तो नवी मुंबई या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे पहिला ज्वेलरी पार्क म्हटले जाते त्याला भारताचा आहे तो तर भारताचे पहिले दागिन्यांचे उद्यान ओळखले जाते ज्वेलरी पार्क येथे स्थापित आहे मी दागिन्यांचे उद्यान कुठे स्थापित केलेलं आहे तर नवी मुंबई या ठिकाणी स्थापित केलेलं आहे दागिन्यांचे उद्यान म्हटले जाते त्याला ऑप्शन डी जे आहे ते आपला आन्सर असेल पुढील प्रश्न कोणत्या वर्षी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परतले आणि शेवटी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते तर महात्मा गांधी जे होते तर कधी नऊ जानेवारी कधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आले होते आफ्रिकेमधून कधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला आणि नऊ जानेवारी हा जो दिवस आहे तर तो भारतीय प्रवासी दिवस म्हणून देखील आपण साजरा करतो आणि नऊ जानेवारी कधी एकोणीसशे पंधराला ते आफ्रिकेवरून भारतामध्ये परतले होते आणि तिथून पुणे पुढे काय केलं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते सहभागी झाले होते दो एकोणीसशे पंधरापासून तर एकोणीसशे पंधरा ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल तसेच महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला तर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर गुजरातमधील पोरबंदर गुजरात येथे पोर त्यांचा जन्म झाला होता हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर ऑप्शन डी आहे एकोणीशे पंधरा एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये ते आले होते म्हणजे कुठून तर आफ्रिकेवरून भारतात पुढील प्रश्न सरासरी काढा तर आता इथे प्रत्येक पेपरमध्ये असा प्रश्न दिलेला आहे तर एकूण सहा संख्या दिलेल्या आहेत तर त्यांची बेरीज करायची आणि आपल्याला सरासरी काढायची आहे तर आता इथे काय दिलं आहे सत्तावन्न हजार आता सहा इथे सॉरी इथे काय एकोणीस सत्तावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव पंचावन्न सत्तेचाळीस या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते तीनशे बेचाळीस येते आणि एकूण संख्या किती येते सहा येत्या ह्यांना जर सहानं भागलं तर सहा सहा पंचे तीस उरले चार उरून घेतले दोन सहा सत्त बेचाळीस किती उरतं सत्तावन्न येतं भागाकार सत्तावन्न काय असेल तर या दिल्या संख्येची सरासरी म्हणजे अवरेज असेल म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सरासरी सत्तावन्न पुढील प्रश्न जर पी बरोबर सोळा टी ए पी बरोबर सदोतीस तर सी यू पी बरोबर काय तर पी किती नंबरला असतो अंक इंग्लि इंग्रजीवर माहीत तर पी सोळाव्या क्रमांकावर असतं टी वीसला असतं परत ए एकला आणि पी सोळाला यांची जर बेरीज केली तर कब, कब C ती सदोतीस येते ते दिलेली आहे त्याप्रमाणे आता कपसाठी आपल्याला काढायचं आहे तर कप कपसाठी सी किती नंबरला असतं सी तीन नंबरला असतं त्याप्रमाणे यू यू किती नंबरला असतं तर तर यू जे आहे ते एकवीस नंबरला असतं आणि राहिलं काय पी पी तर दिलेलं आहे सोळा नंबर यांची जर बेरीज केली सोळा आणि तीन एकोणीस एकोणीस आणि एकवीस चाळीस म्हणजे कप बरोबर काय यायला पाहिजे तर पुढे चाळीस हा संख्या यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन ए आपलं ऍन्सर असेल कप बरोबर चाळीस पुढे प्रश्न दिलेल्या धातूंचे कृदंत आता कृदंत केव्हा त्याला आपण धातू साधी म्हणतो म्हणजे दिलेल्या धातूचे कृदंत किंवा साधित रूप ओळखायचं आपल्याला तर करणे करण्याचं काय होतं केल्याने होतं काय होतं केल्याने केल्याने होतं आहे केलीची पाहिजे आधी म्हणजे असं आपण म्हणतो म्हणजे करण्याचं काय होतं केल्याने हे त्याचं साधित रूप होतं ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न जोड शब्द नस नसलेला शब्द ओळखायचा तर आता नसलेला शब्द ओळखायचा आहे तर प्रत्येक पेपरमध्ये असा देखील प्रश्न आलेला आहे तर इथे थातूर आणि मातूर वेग थात हे कसे आहेत तर वेगवेगळे शब्द आहेत म्हणजे जोड शब्द नाहीत मग हे आपलं चुकीचं असेल थाट वेगळा आहे माट वेगळा आहे मग हे देखील चुकीचं आहे जोड शब्द नाही हे त्याप्रमाणे थांग पत्ता थांग आणि पत्ता हे वेगवेगळे शब्द आहेत पण विनाकारण आपण विनाकारण हे जे आहे तर ते कसं आहे तर ते जोड शब्द नसलेला शब्द आहे म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपला ॲन्सर असेल कारणला विना हा प्रत्यय लागला आहे म्हणजे झालं आहे त्याचं म्हणजे हे उपसर्गटित शब्दमध्ये येतो विना कारण हे कसं आहे तर ते जोड शब्द नसलेला शब्द असेल ऑप्शन डी जे आहे ते आपला ॲन्सर असेल पुढील प्रश्न महाराष्ट्रामधील दुसरे मेगा फूड पार्क आता दुसरे मेगा फूड पार्क जे आहे तर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होणार आहे पण ते कुठे पैठण तालुक्यामध्ये आहे पण पैठण तालुक्यातील कोणती दोन गावं आहेत तर वाहेगाव आणि कोणते धनगाव वाहेगाव आणि धनगाव या दोन गावांमध्ये ते दुसरा मेगा फूड पार्क जो आहे तर तो उभारण्यात आला होता तर पहिला फूड फूड पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला होता तर तो सातारा जिल्ह्यामध्ये आणि दुसरा जो आहे तर तो औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव या गावामध्ये स्थित आहे ऑप्शन ए जे आहे ते आपला आन्सर असेल धनगाव पुढील प्रश्न दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा तर आता हे ती काळ दिलेला आहे तुम्ही लवकर उठलात तर हे आज्ञार्थी वाक्य आहे तर त्याचं परिवर्तन कसं होईल तर काळात बदल करण्यासाठी तुम्ही लवकर उठलात तर इथे काय करतो आपण तुम्ही लवकर उठा म्हणतो म्हणजे हे काय काहीतरी तुम्ही लवकर उठला तर ह्याचं आपल्याला काय करायचं आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे तुम्ही लवकर उठलात तर आपण काय म्हणतो तुम्ही लवकर उठा म्हणजे आता ही आज्ञा झाली तर उठलाच्या जागी काय करावं लागेल आपल्याला इथे तुम्ही लवकर उठा असं घ्यावं लागेल काय तुम्ही लवकर उठा म्हणजे हे काय आज्ञार्थी वाक्य येईल त्याचं आज्ञार्थी वाक्य करायचं तर इथे उठा येईल हे उठा कशामध्ये तर ऑप्शन सीमध्ये दिला आहे ते तुम्ही पाहू शकता तेच आपलं ॲन्सर असेल आज्ञार्थी वाक्य करण्यासाठी हे असं क्रियापदामध्ये रूपात बदल उठताच्या जागी उठा करावा लागेल ऑप्शन सी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये निकाली लावलेले महाराष्ट्रामधील डान्स बास पुन्हा उघडण्याच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या कोणत्या अनु अनुच्छेदाखाली भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती तर कोणत्या तर क कलम बत्तीसनुसार नुसार कोणत्या अनुच्छेद बत्तीसनुसार काय करण्यात आलं होतं जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे निकाली लावलेले जे होते म्हणजे डान्स बार महाराष्ट्रातील तर ते उघडण्याच्या बाबतीत पुन्हा उघडण्या या बाबतीत भारतीय संविधानाच्या म्हणजे कलम बत्तीस किंवा अनुच्छेद बत्तीसद्वारे काय करण्यात आले होते रिट्स दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती कोणत्या कलम बत्तीसनुसार नुसार म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपला असेल कलम बत्तीस किंवा अनुच्छेद बत्तीसनुसार नुसार पुढील प्रश्न पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा छट्ट अगदीच चुकीचे आहे तुझे हे बोलणे तर हे उद्गार वाचक म्हणजे शब्द वापरला आहे तर हे कशामध्ये येतं तर ते केवळप्रगी अव्ययाचा प्रकार आहे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे काय आहे चू द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स तर खाली दिलेल्या वाक्यासाठी हो योग्य टेन्सचा वापर करायचा ही डायडॅश अँड डायडॅश अँटिक फॉर लिव्हिंग अँटिक म्हणजे काय तर पुराण म्हणजे काय म्हणतो त्याला आपण मौल्यवान वस्तू किंवा पुराण काळातील वस्तू जपून ठेवली त्याला अँटिक पीस म्हणतो आपण म्हणजे ही बायज अँड सेल्स म्हणतो तो विकत घेतो आणि सॉरी तो खरेदी करतो आणि विकतो अँटिक्स फॉर लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी किंवा त्याच्या उदरनिर्वाहासाठी म्हणजे तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्यासाठी प्राचीन वस्तू खरेदी करतो व विकतो असा याचा अर्थ होतो म्हणजे बायज अँड सेल्स येणार कशामध्ये दिले ऑप्शन डीमध्ये दिले हेच आपलं योग्य टेन्सचे फॉर्म असतील ही बायज अँड सेल्स अँटिक्स फॉर लिव्हिंग तर मित्रांनो आपला जो तलाठी भारतीचा पेपर चालू आहे तर सतरा जुलै दोन हजार एकोणीस सकाळच्या सत्रार्थीला हा पेपर आहे तर तुम्हाला जर या पंचवीस प्रश्नांमध्ये जर कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला जर असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा व समोर बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र